प्रत्येकाच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे ते कोल्हापुरातील वहिनी मंचच्या वतीनं बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप कार्यक्रमात बोलत होते महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार काम 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 कल्याणकारी मंडळाच्या वतीनं नोंदित बांधकाम कामगारांसाठी काम विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात याच योजनांमध्ये बांधकाम कामगारांना कामावर असताना सुरक्षा मिळावी यासाठी मंडळाच्या वतीनं सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं कोल्हापुरातील वहिनी मंच आणि युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काउन्सिलच्या कोल्हापूर शहराध्यक्षा किरण तहसीलदार यांच्या पुढाकारातून कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सुमारे चारशे कामगारांना सुरक्षा संचांचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रत्येक माणसाचं घराचं स्वप्न साकारण्यासाठी राबणाऱ्या बांधकाम कामगारांच्या जीवनात स्थैर्य यावं यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली बांधकाम कामगारांनी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं किरण तहसीलदार यांनी यापुढच्या काळात सुद्धा बांधकाम कामगार तसंच समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करत राहणार असल्याचं सांगितलं या साहित्य वाटप कार्यक्रमासोबत नेत्र तपासणी शिबिर सुद्धा घेण्यात आलं या शिबिराला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास राजेंद्र डकरे संजय वाईकर सागर तहसीलदार सई तहसीलदार लतिका तहसीलदार शिवाजी जाधव उज्ज्वला फडतरे आदींसह बांधकाम कामगार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते